नमस्कार, सुस्वागतम. डॉक्टर मानसीस लाईफ मंत्रा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा एपिसोड काहीतरी विशेष आहे. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आज आहे 27 फेब्रुवारी आणि कविवर्य कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत असतो. आपली जी मातृभाषा असते ना, तिच्याविषयी आपल्या मनामध्ये एक विशेष स्थान असतं आणि अशीच ही मराठी आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे त्याविषयी एक विशिष्ट प्रेम आपल्याला वाटत असतं. आणि मराठी भाषा दिवस म्हटल्यावर आपल्याला त्या दिवशी खूप असं मनापासून वाटतं की आज मी मराठीमध्ये काहीतरी बोलावं, काहीतरी लिहावं. म्हणजे खरंच त्या दिवशी तो मराठी भाषेचा आपण म्हणतो ना तसा खराच दिवस साजरा होत असतो. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा कुठे परदेशामध्ये जातो, फिरायला जातो आणि तिथे आपल्याला जेव्हा परदेशामध्ये सतत इंग्रजी भाषा आपण ऐकत असतो आणि मग पटकन कोणीतरी तिथे मराठी बोलतं समजा, तर आपल्याला असं आई अगं ते मराठीतनं बोलतायत, म्हणजे आपल्याला ते एक प्रेम त्यांच्याविषयी विशिष्ट वाटत असतं. तर असं आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी म्हणजे खास मुलाखत देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक माधवीताई वैद्य आलेले आहेत. माधवीताई नमस्कार, मी तुमचं स्वागत करते. आज तुम्ही इथे आलात, मला खूप आनंद झालाय की अशा साहित्यिक आज मराठी भाषेच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या इथे आल्या आहेत की ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे मला कायम ना असं कौतुक वाटतं की लिहिणं किती तसं म्हटलं तर कठीण आहे, कारण आज तुमचा आदर्श आम्ही मानत असतो की तुम्ही जे लिहिता तुमची पुस्तकं आम्ही घेऊन वाचत असतो. तर हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की मी लिहितं व्हावं? आधी मी सगळ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देते. आपण सगळेजण मराठीविषयीचा अभिमान धरूया, मराठीत बोलूया, मराठीत सही करूया. खूप छान विचार आहे. आणखीन हा मराठी दिन खूप आत्मविश्वासाने आणि अभिमानाने साजरा करूया. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझा मराठीचा प्रवास सुरू झाला ना, तो खरं म्हणजे कॉलेजमध्ये सुरू झाला. म्हणजे मी आधी जी डी आर्ट्सला होते, आमचं मॅट्रिक झाल्यानंतर नंतर मी माझी शाखा बदलली आणि मी कलाशाखेकडे आले. अरे वा. आणि मग माझा मराठीचा सब्जेक्ट होता, मराठी भाषा विषय होता एक. आणि मग माझं लग्न खूप लवकर झालं आणि मी इंदूरला गेले. ओ, तर इंदुरी संबंध. जन्म कुठे झालेला? जन्म पुण्याला झाला. पुण्याला. मग पुण्याहून तुम्ही इंदूरला गेले? इंदूरला गेले. आणि मग इंदूरला तुला माहिती आहे की सगळे हिंदी भाषी, सगळे हिंदी बोलायचे. मराठी म्हणजे तू आत्ता मगाशी म्हणलीस ना की परदेशात गेलं आणि मराठी बोलणारं कोणी असलं तर आपल्याला खूप आनंद होतो. खरं तसंच माझं झालं की हिंदी सगळेजण बोलतायत, मला नीट बोलतायत नाही आहे आणि समजत आहे पण मी त्याच्यामध्ये व्यक्त होऊ शकत नाही आहे. अशा वेळी मराठी शब्द कानावर आले तरी असं वाटायचं. पण मग नंतर मी तिथे बी ए झाले आणि मग पुण्याला एम एला आले. अरे वा. पुण्याला एम एला आल्यानंतर मला फर्स्ट क्लास मिळाला आणि मग त्यावेळी असं काही अगं नेट सेट वगैरे असं काही नव्हतं. खरं तर त्याच्यामुळे फर्स्ट क्लास मिळाल्यामुळे लगेच मी पी एच डीला ॲडमिशन घेतली आणि तिथे माझा संशोधनाचा विषय होता तो आरती प्रभू, म्हणजे चिंतन खानोलकर त्यांच्या समग्र साहित्याचा मी अभ्यास केला आणि माझी मराठीतली विद्यावाचस्पती म्हणजे डॉक्टरेट मी तिथे मिळवली. आणि मग त्याच्यानंतर मराठीतल्या विद्या वाचस्पती आज आपल्याकडे आलेल्या आहेत थोडक्यात. पण मग त्याच्यावर जबाबदारी पण येते की आपलं मराठी लिखाण चांगलं व्हावं, ते छान वाढावं आणि ते सगळ्यांना प्रियही व्हावं, आपण जे काय लिहितोय बोलतोय ते, नाही का? खरं तर त्याच्यानंतर मग मी अनेक महाविद्यालयातून नोकरी केली. फर्ग्युसन महाविद्यालयात गेले, मग मॉडर्नमध्ये गेले, मग सेंट मिराज कॉलेजला मला मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करता आलं. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये मला उत्तम विद्यार्थी विद्यार्थिनी मिळाले. अरे वा. खरंच आपण म्हणतो ना की गुरु जेवढा महत्त्वाचा तेवढा विद्यार्थी पण महत्त्वाचा असतो, कारण ते एकमेकांशी एक जे नातं जोडलं जातं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या भाग्याने इथे पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर आशम वाळिंबे, डॉक्टर भालचंद्र फडके, डॉक्टर आनंद यादव असे अनेक उत्तमोत्तम गुरु शिक्षक आम्हाला शिकवायला होते आणि त्यामुळे माझा मराठीचा अभ्यास त्यांनी चोख आपल्या मार्गदर्शनाखाली करून घेतला असं मला
म्हणता येईल आणि तो माझा एक फार आनंदाचा असा काळ होता असं सुद्धा मी म्हणेन. पण मग ही आवड पहिल्यापासून होती माधवीताई की मराठी विषयी प्रेम आपण म्हणतो ना की 10वीपर्यंत मराठीमध्ये चांगले मार्क असायचेच का? हां, म्हणजे मराठी चांगलं होतं, त्याच्याचबरोबर हिंदीमध्ये पण मला चांगले मार्क्स, म्हणजे भाषाविषयी आवडीचे होते. आवडी भाषा ही माझ्या आवडीची गोष्ट होती. तुमच्या घरी आई वडिलांना पण असं आवड होती का ह्या सगळ्या? माझे आई वडील खूप कलाप्रेमी होते. अरे वा. आणि त्यामुळे नाट्य, गायन, संगीत, चित्रकला आणि साहित्य या सगळ्याचे संस्कार माझ्यावरती लहानपणापासून झाले. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला काहीतरी स्फुरत किंवा स्फुरलं ते आपण कोणाला सांगू नाही शकत की मला हे मनात स्फुरलं, म्हणजे ती नक्की प्रक्रिया काय झाली आपल्याला सांगता येत नाही, पण जेव्हा ते स्फुरत तेव्हाचा जो आनंद असतो तो वेगळा असतो. मग अशीच पहिलं पुस्तक कुठलं लिहिलं तुम्ही? पहिलं पुस्तक म्हणजे माझा जो संबंध PhD प्रबंध होता, डॉक्टरेटचा प्रबंध होता, तो मी पुस्तक रूपात आणला आणि ती पुस्तकं खूप लोकप्रिय झाली आणि मुख्य म्हणजे मराठीच्या अभ्यासकांना ती खूप उपयोगी झाली. मग त्याच्यानंतर एक एक पुस्तक मी लिहित गेले, काही भाषेविषयी लिहित गेले, काही भारतीय संस्कृतीविषयी लिहित गेले, काही सगळी पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध, म्हणजे बरीचशी पुस्तकं आता माझी ऑनलाईन आहेत. म्हणजे प्रेक्षकांना जर हवी असतील तर त्यांनी माधवी वैद्य असं जर टाकलं तर त्यांना मिळतील. हो, मिळतील. आणि माझं उजळणी हे पुस्तक आहे ते आता अमेझॉनवर गेलं आहे. त्याच्यात मी माझ्या सगळ्या गुरूंच्या बद्दल लिहिलेलं आहे. जरूर. नंतर सहोदर म्हणून माझं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ग्रेस चिंजन खानोलकर आणखीन जी ए कुलकर्णी यांच्या प्रकृती साधर्म्यावरती आधारित ते पुस्तक आहे. म्हणजे ते थेट समीक्षेचं पुस्तक नाही आहे, पण त्या तिघाही प्रतिभावंत लेखकांचा तो एक मी माझ्या वतीने घेतलेला आढावा आहे. नंतर खानोलकरांवरची पुस्तकं आहेत, कविता पण आहेत, कविता संग्रह एक आहे, धुक्यात हरवलेला पैंजण म्हणून एक आहे, नंतर बालकवितेचा एक संग्रह आहे चट्टामट्टा म्हणून, तो मुलांना खूप आवडतो. अरे वा. नंतर सिंगापूर डायरी म्हणून एक प्रवास वर्णन लिहिलंय मी. अरे वा. अशी अनेक पुस्तकं आहेत आणि जो लेखक असतो ना त्याला असं वाटतं हा आहेत, पण आमच्यासाठी असं असतं वा, म्हणजे किती सुंदर एवढी पुस्तकं लिहिली. एक पुस्तक लिहिणं म्हणजे एखादं आपलं बाळ वाढवण्यासारखं असतं की त्याविषयी एका मातृत्वाने तुम्ही ते सगळ्या आठवणी तुम्ही त्या लिहून काढलेल्या असतात. मला असं वाटतं की एका लेखकासाठी सगळ्यात महत्त्वाचा आढावा असतो की तो काळाच्या पुढचा विचार करत असतो. हेच संस्कार तुम्ही रुजवण्याचा प्रयत्न केला. पण हा काळाच्या पुढचा संस्कारही मी जपला. अच्छा. कारण आता मी असं ओळखलं की तरुण पिढी ही नुसती पुस्तकाच्या वाचनाने प्रभावित होतेच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे. हो, बरोबर. त्याच्यामध्ये यूट्यूब सारखं एक साधन आहे की त्याच्यावरती वेगळे वेगळे विषय मांडले जातात आणि ते 21व्या शतकातलं फार प्रभावी साधन आहे. बरोबर. काळाप्रमाणे बदल व्हायला पाहिजे आणि तरुणाई जर आज मोबाईल घेऊन त्याच्यावरती बघत असेल तर का नको. म्हणून मग मी यशवंत प्रतिष्ठान आणि आनन्वय या नावानी यूट्यूब चॅनल सुरू केलं. यशवंत प्रतिष्ठान आणि आनन्वय. जरूर प्रेक्षकांना बघावं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघता येईल तर एक जावडेकर नावाच्या बाई आहेत, त्यांनी मला असं वाटतं की ज्ञानेश्वर ही वाचायची अभ्यासायची गोष्ट आहेच, पण ती आपल्या आचरणात सुद्धा आणली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. तर त्याच्यामुळे त्या मला अतिशय साध्या आणि सरळ भाषेत ज्ञानेश्वरीचं विवरण करणाऱ्या एक बाई अशा मला वाटल्या आणि त्यांचे अध्याय 1 ते 18 अध्यायापर्यंत एक एक अध्याय मी त्या यूट्यूबवर टाकलाय. सुंदर. एवढंच नाही तर हल्ली काय होतं मानसी की आपण प्रत्येक सणाचा एक इव्हेंट करतो आणि मग त्या इव्हेंट करून मग नटणं थटणं मुरडणं पैठणे नेसणं वगैरे 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 सगळं. पण वटपौर्णिमेला वडाची पूजा का करायची? गणपतीला मोदगाचा नैवेद्य का दाखवायचा? दिवाळीला आकाश कंदील अष्टकोनी का लावायचा? हो, हे मला पण नाही माहिती. हा, पण हे म्हणजे त्याच्याच प्रत्येक सणाच्या मागे आहार विज्ञान आहे, नंतर वैज्ञानिक दृष्टी आहे जी धर्माच्या अवगुंठनात बांधून तुमच्यापर्यंत
ही दिलेली आहेत. लोक फार हुशार होते आपले हिंदू संस्कृती जपणारे. आता आपण संक्रांतीचा हळदी कुंकू करतो त्यासाठीच आहे की हिवाळा असतो तिळापासून उष्णता आपल्याला मिळावी, म्हणजे आयुर्वेद सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. कारण तूप पण आपण आहारात घेतलं पाहिजे जास्ती, तर तिळाची पोळी घेतली की त्याच्यावर गूळ येतो, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू ह्याच्याबरोबर आपण ही सगळी माहिती कुठे आहे? ही सगळी माहिती सहसणांचा आणि गप्पांचा असं म्हणून माझं पुस्तक पण आहे. अरे वा. आणि मला वाटतं एक प्रत्येकाने ही लायब्ररी करून घरी ही पुस्तकं ठेवली. नाही पण ही युट्यूबवर मी टाकले आहे सगळं. युट्यूबवर मी काय केलंय की दोन इंग्लिश मिडियमची मुलं घेतली, एक मुलगा आणि एक मुलगी. ओके. आणि त्या दोघांना मी स्वतः आजी होऊन त्यांच्याबरोबर गोष्टी करते आणि ह्या सगळ्यातून त्यांना ते सणांचं महत्व मी समजवतो. अनुष्का आणि अनिशच्या मित्रमैत्रिणींना आजच सांगणार की नक्की हे तुम्ही ऐका, कारण ह्या वयामध्ये त्यांच्यावर ते संस्कार झाले तर त्यांना ते प्रेम पुढे, म्हणजे ते आपण म्हणतो ना सातत्याने जपलं जाईल. मला ना कायम असं वाटतं की आई वडील म्हणजे रागवतात तेव्हा आपल्याला पटकन मूर्ख, बावळट असे शब्द वापरतात का, तेव्हा त्यांचा जो राग असतो तो त्यातनं ते मुक्त करत असतात. तर मग ह्याला काही दुसरे शब्द नाही आहेत का? मला कायम असा प्रश्न वाटतो की आपण असं काही छान म्हणू शकत नाही का त्याला ओरडायला सुद्धा? नाही, काय आहे सांगू का की तुम्ही हे शब्द टाळून मुलांशी जर त्यांच्या भावविश्वामध्ये त्यांच्या मनाची निकड ओळखून जर त्यांना विश्वासात घेऊन प्रेमाने कोणत्या गोष्टी सांगितल्यात तर ते तुमच्याकडे जास्ती लक्ष देतात. मग मुलांसाठी तुम्ही काही असं खास करता हे का? हेच की हा सणांचा गप्पांचा युट्यूबवर बघा, खास मुलांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांच्यासाठी पण आहे. अच्छा. हा ओके. तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या, आता आपट्याची पानं ती आपण दसऱ्याला खुडतो, ती का खुडायची? अच्छा. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. उत्साहवर्धक आहे की ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यातून मिळेल, आपली संस्कृती कळेल. आणि नुसतंच वडाची पूजा करायची नाही तर सावित्रीसारखं विद्वान व्हायचं, तिच्यासारखं अधिकाधिक ज्ञान संपादन करायचं की जी यमधर्माशीही वाद घालून आपल्या पतीचे प्राण तिने त्याला बोलण्यात गुंगवता गुंगवता परत आणू शकली ती, तर तिच्या इतकी हुशारी तुमच्यामध्ये आली पाहिजे हे कुठेतरी आजीनी सांगितलं पाहिजे किंवा आईनी सांगितलं पाहिजे, मावशीनी सांगितलं पाहिजे. हे संस्कार रुजवणं त्यांच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि ते पुढे सबंध मराठी भाषा, मराठी मराठी भाषिक कुटुंब, महाराष्ट्र ह्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आता तुम्ही जसं म्हणालात की हे ही हुशारी किंवा हे बीज रुजण्यासाठी आपली भाषा म्हणजे त्याचं पूर्ण ज्ञान मुलांना येण्यासाठी, म्हणजे आता कधी कधी काही शब्द असतात ना आम्ही पण अपुरे पडतो हो तिथे बोलताना, की आता इंग्लिश बोललं जातं म्हणजे हिंदी इंग्लिश मराठी, किंवा मग मुलांना शब्द तर माहीत असतात पण मग तेव्हा घरी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नाही, पालकांनी काय केलं पाहिजे की त्यांच्याशी मराठीतून बोललं पाहिजे तर त्यांना ते मराठी शब्द त्यांना माहिती होते. आणि हे की नाही हे इंग्लिश बोलणं वगैरे वगैरे हे काळाच्या ओघात सगळीकडे घडत आहे. ते करायलाच पाहिजे म्हणजे त्याला गत्यंतर नाही. सिंगापूर मध्ये गेलात तस इंग्लिश बोलतात. अच्छा. म्हणजे हा म्हणजे हे घडत आहे सगळीकडे, पण तुम्ही वेगळ्या वाटेने जा पण आपली मूळ वाट सोडू नका ना, तिला पण बरोबर घेऊन जा. हे महत्वाचं आहे ना की तुम्ही जा ना पुढे जा, पण आपली मूळ गाभा जो आहे, भाषा ही आपली गाभा आहे आणि ती आपली मातृभाषा आहे. जसं आपण आईवर प्रेम करतो तसे आपल्या मातृभाषेवर पण प्रेम करायला पाहिजे. मराठीची निर्मिती ही संस्कृत मधून आली आहे का? म्हणजे आता ह्याच्या संदर्भात खूप वाद आहेत का म्हणजे, आणि ते चालू आहेत. आता अभिजात मराठीचा जो मुद्दा आहे त्याच्यातून हे वाद चालू आहेत. पण आता मामा, मामी, बाबा, मग हे ह्याची निर्मिती कशी झाली असं? आता हे बोली भाषेतूनच झालेले आहेत सगळे आणि पुढे पुढे आलंय. म्हणजे तात, माता, पिता हे सगळे संस्कृतचे शब्द होतेच ना, पण आता त्याच्यामध्ये सगळ्या बोली भाषा, सगळ्या ज्या महत्त्वाच्या बोली आहेत त्यांची सरमिसळ होत 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 काय आहे, भाषा ही प्रवाही असते आणि ती काळाबरोबर वाहणारी असते. तर त्या काळाबरोबर वाहणाऱ्या मध्ये काय काय त्याच्यात येणारच, पण मराठी भाषा ही अधिक उदार मतवादी आहेत. मराठीने अनेक भाषिक शब्द हे आपलेसे केलेले आहेत. आता मेज आहे शब्द, मेज, टेबल आहे,
किंवा हा म्हणजे असे अनेक शब्द आहेत आपण ते आपण वापरतो, त्याला फक्त प्रत्यय आपण मराठीचा जोडला की त्याला आपण मराठी करून टाकतो. मग तसे आपल्या आपले शब्द सुद्धा डिक्शनरी इंग्लिश डिक्शनरी घेतलेत की योगा घेतलाय. हो बरोबर, हा योगा शब्द त्यांनी उचललेला आहे. भाषा ही अनेक भाषेतून शब्द गोळा करत 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 तिचा अखंड प्रवाह चाललेला असतो, पण ती भाषा बोलता 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 इतर भाषांचा द्वेष करायचा असं नाही आहे. म्हणजे आपल्या भाषेवर प्रेम करता करता इतर भाषांच्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. याच्यावरती जागतिक मराठी परिषदेमध्ये कुसुमाग्रज अतिशय सुंदर बोललेले आहेत की मराठीचा अभिमान धरायचा म्हणजे काय. तर या घरामध्ये सगळ्या भिंती वगैरे सगळं किंवा या खिडक्या आहेत त्या इंग्रजीच्या असू देत, ज्याच्यातून तुम्हाला जग दिसतं, बाहेर दिसू शकेल, तिथून तुम्ही ज्ञान संपादन करू शकाल, पण मराठीचं छप्पर मात्र काढायचं नाही. किती छान, किती छान. आपल्या घराला छप्पर हे मराठीचं पाहिजे. मग तुम्ही आणि इतर भाषा शिकल्याच पाहिजेत ना. आता उलट असा काळ आलेला आहे 21व्या शतकात की इतर भाषा शिकाव्यात, त्यांच्या भाषेतलं उत्तम पुस्तकं जे साहित्य असेल ते मराठीत आणावं, मराठीतलं चांगलं साहित्य हे इतर भाषात गेलं पाहिजे, ही देवघेव आता झाली पाहिजे. कारण ह्या कॉम्प्युटराईज आणि ह्याच्या यांनी जग इतकं जवळ आलेलं आहे की ते अधिकाधिक जवळ येत आहे आणि अधिकाधिक एकमेकांची देवघेव ते करणार. तर त्याच्यामुळे तुम्ही जसं इतरांच्याकडून संस्कार घेता तसे शब्द घेणं, तशा काही काही महत्त्वाच्या कल्पना घेणं, संकल्पना घेणं, त्या अभ्यासणं, त्याचा अभ्यास करणं हे झालं पाहिजे, पण मराठीची ना सुटता कामा नये. अगदी सुंदर. मग मराठीसाठी एवढं तुमचं प्रेम आहे, मग वेगवेगळ्या संस्थांमध्ये पण मराठी विषयी तुम्ही काम केलं असेल. हो हो, माझ्या भाग्याने मला मराठीच्या संस्था जितक्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत, एक म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अरे वा, आणि एक म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. अरे खूप मोठी पदवी आहे ही. पुण्याची जी संस्था आहे मसाप तिचा लघु रूप आहे त्याचं, तिथे मी माजी कार्याध्यक्ष होते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्याची मी माजी अध्यक्ष होते. तर माझ्या अध्यक्षतेच्या खाली मी पहिलं संमेलन घेतलं ते सासवड तालुक्याच्या ठिकाणी घेतलं, दुसरं संमेलन घेतलं ते घुमानला घेतलं, ते खूप गाजलं कारण ते परप्रांतात घेतलेलं संमेलन होतं आणि त्याच्यासाठी खूप कष्टही द्यावे लागले, आणि तिसरं संमेलन पिंपरी चिंचवडला घेतलं, आणि सावरकरांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी विश्व संमेलन चौथं ते मी अंदमानला घेतलं. खूप तर आणि अनेक मराठी संस्था म्हणजे सरकारच्या मराठी विषयक ज्या संस्था आहेत की ग्रंथांची किंवा बालभारती पुस्तक, बालभारती थोडा काळ होता माझा, पण या ज्या मराठी धोरणाविषयीची संस्था आहे किंवा शाखा आहे त्याच्यावरती सुद्धा मी सभासद म्हणून काम केलेलं आहे. खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की अशाच लोकांनी अशा संस्थांमध्ये कार्यरत असायला हवं, कारण आता कधी कधी काय होतं आपण जी काही पुस्तकं वाचतो त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक खूप असतात, म्हणजे त्याला लेखक जबाबदार नसतो, पण मुलं जेव्हा शाळेत ते पुस्तक वाचतात ना तेव्हा आवाज दिला अशी भाषा वापरली जाते. काय आहे सांगू का, आता दूरदर्शनच्या सुद्धा जर तुम्ही बातम्या किंवा हे बघितलीत ना तर चुकीचे उच्चार करणं, हिंदीचा प्रभाव असणारं मराठी बोलणं, इंग्रजीचा प्रभाव असणारं मराठी बोलणं, तर हे टाळायला पाहिजे. आणि कारण काय आहे की अनेक जण टीव्हीवरचं म्हणजे दूरदर्शनवरची ऐकून पुढे तसंच बोलत असतात, तर त्याच्यामुळे तुम्ही ते एक तुमचं एक काय म्हणायचं ज्ञानाचं तिथे चांगलं शाळेच्या पुस्तकात अनुष्काने वाचलं आवाज दिला, राजाने आवाज दिला, तर घरी येऊन ती असं म्हणाल्यावर मला अगं म्हटलं अगं आपण हाक मारली म्हणतो ना, तर म्हणाली आई पुस्तकात असं का लिहिलंय, किंवा मला पुस्तक काल भेटलं. Yes, म्हणजे असे जे काही शब्द आहेत ना ते हेतुपुरस्सर आपण सुधारायला पाहिजे, आपली भाषेच्या शुद्धतेसाठी ते केलं पाहिजे. आता ह्याच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं तर तमिळ भाषा, तेलुगू भाषा या शुद्ध स्वरूपात बोलल्या जातात अजूनही, पण तसे तिथले लोक
प्रयत्न पण करतात, तर त्याच्यामुळे ते घडू शकतं काही. आणि मला असं वाटतं की एकच दिवस मराठी भाषा दिवसाचा कशाला आपण असं साजरा करायचा, रोज झालं. आपली मातृभाषा ही रोज जपली पाहिजे, रोज तिला वंदन केलं पाहिजे, रोज चांगलं बोललं पाहिजे, रोज चांगलं लिहिलं पाहिजे. आता भाषा ही कोणचीही ना सरावातून पुढे जात असते. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की जे नृत्य करतात ते नाचाचा सराव करतात, जे गातात ते गायनाचा सराव करतात, जे क्रीडापटू आहेत ते खेळण्याचा सराव करतात. मग तुम्ही भाषाचा सराव नको का करायला? प्रत्येक गोष्टीसाठी सराव महत्त्वाचा आहे. खरं महत्त्वाचा आहे. तुम्ही जर एक डायरी घेतली, त्याच्यामध्ये एक म्हणजे त्याच्यामध्ये जर एक पान लिहायचं असं ठरवलं, उदाहरणार्थ मी तुला सांगते की मालतीबाई बेडेकर ह्या एका काळच्या अतिशय बंडखोर आणि प्रभावी लेखिका म्हणून पुढे आल्या, तर त्यांनी असं ठरवलेलं होतं की 50 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही, किंवा एक 4 पानं लिहिल्याशिवाय आपण झोपायचं नाही. या गोष्टी आपल्या आपणच ठरवायच्या असतात. आयुष्यामधला हा नियम म्हणजे संयम, नियम आणि साधना हो किती आवश्यक आहे. म्हणजे त्या भाषेविषयी प्रेम पाहिजे, त्या भाषेवरती भक्ती पाहिजे आणि त्या भाषेवरती निष्ठेने तिचा सराव केला पाहिजे. याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आता काय झालंय की तुम्ही इतर भाषांच्या प्रभावाने, इतर लोकांच्या प्रभावाने तुम्हाला असं वाटतं की अरे मी मराठी बोलतो म्हणजे माझ्यात कमीपणाची, न्यूनगंडाची भावना आपण कधीही आपल्या भाषेविषयी बाळगता कामा नये. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विषयी न्यूनगंड मानता का? नाही, तसं भाषेविषयी पण नाही. किती छान म्हणजे हा. आणि आपल्याकडे आईसारखी भाषा आहे, आपल्या आईसारखी भाषा आहे आणि किती सोपी भाषा आहे. उलट तुला सांगते की मराठीचं शुद्ध लेखन लिहिणं हे इंग्रजीच्या शुद्ध लेखन लिहिण्यापेक्षा सोपं आहे. म्हणजे स्पेलिंग म्हणजे आपण काही चुका होऊ शकतो, म्हणजे शब्द वेगळे असतात. ब्युटी बट ब्युटीफुल म्हणतो आपण, पण असं म्हणजे हा भाषा आपला मराठी भाषेत नाही आहे हा गोंधळ. तसे ती सोपी आहे पण तिला आपण अवघडच मानलं तर ती अवघडच राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्यामधले वाक्प्रचार, म्हणी किंवा काही आपले जे म्हणजे परिच्छेद असतो तो वाचन, ह्याची आवड तुम्ही म्हणालात तसं जर मुलांना आतापासूनच लागली, तुम्ही म्हणाल तसं त्यांना स्वतःहून वाटलं पाहिजे, त्यांनी ठरवलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी माझी आनंदवय नावाची संस्था सुरू केली. आनंदवय हा एक अलंकार आहे, तो शब्द अलंकार आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की झाले बहू होतील बहू परंतु या समहा. वा वा वा, झाले माझी संस्था. माझ्या संस्थेसारखी अनेक संस्था आहेत, अनेक असतीलही पण माझ्यासारखी संस्था माझीच आहे. वा सुंदर, किती छान. तर हा शब्दालंकार तो नाव म्हणून मी घेतला आणि गेले 35 वर्ष मी याचं काम करते आहे. आत्ताच्या घडीचे माध्यमातले सगळे महत्त्वाचे कलाकार हे आनंदवयचे मांडवा खोलून गेलेले आहेत. उदाहरणार्थ सोनाली कुलकर्णी, म्हणजे सिनियर सोनाली कुलकर्णी, मुग्धा गोडबोले रानडे, योगेश सोमण, अभय कुलकर्णी, सक्षम पकपक पकाक मधला, अरे वा, यांनी सगळ्यांनी आनंदवयचे कार्यक्रम केलेले आहेत आणि ते सगळे आनंदवयवरती प्रेम करतात. मग असं एक जर प्राध्यापिका हे करू शकते मराठीची, तर मग आणखीनही झाली पाहिजेत कामं. नंतर कवी शब्दांचे ईश्वर म्हणून मी दूरदर्शनवर 13 कवींवर मालिका केली हो. आणि त्याचे सगळे महत्त्वाचे कवी त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आरती प्रभू आहेत, वसंत बापट आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, विंदा करंदीकर आहेत, नंतर गदिमा आहेत, नंतर महानोर आहेत, ग्रेस आहेत, नारायण सुर्वे आहेत, पुशी रेगा आहेत, नंतर गदी माडगुळकर आहेत, कुसुमाग्रज आहेत. त्या सगळ्यांचे 23-23 मिनिटाचे भाग हे मी आता युट्यूबवर पण टाकले आहे. तुमच्या चॅनलवरती आहेत ना? त्याचं वेगळं चॅनल केलं आहे आणि त्याचं नाव आहे आर्या कम्युनिकेशन्स अँड व्हिडिओज. ओके, आर्या कम्युनिकेशन्स अँड व्हिडिओज किंवा कवी शब्दांचे ईश्वर मराठीत टाईप करा युट्यूबवर. कवी शब्दांचे ईश्वर ते सगळे तुम्हाला 13 भाग बघायला मिळतील. खूप आज मला असं वाटतं की प्रत्येकाने ते बघावेत, आणि ते मी प्रत्येक कवीच्या घरी जाऊन आणि ते ऑफ द कॅमेरा प्रश्न विचारून घेतलेले आहेत सगळे.
म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे तुम्हाला असं मनापासूनच प्रेम होतं, कारण ह्याचा तुम्हाला माधवीताई ध्यास होता असं मला आत्ता मला ते व्हायब्रेशन्स असे जाणवत आहेत की आज म्हणजे तुमचं वय मला माहीत नाही आहे, पण तरीही तुमच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ना, की एखादी स्त्री जेव्हा आपलं घर सांभाळून एखादं कार्य कुशलतेने हे सगळं करते तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर हा एक समाधान आनंद आणि तेज मला दिसतं. नाही, माझ्या भाग्याने ईश्वर म्हणा, शक्ती म्हणा, कोणीही म्हणा, तुम्ही जे मानत असाल त्यांनी मला काम करायच्या खूप संधी दिल्या. त्या संधी मी आवर्जून घेतल्या, त्याचा आनंद मी घेतला आणि माझ्याप्रमाणे इतरांनीही घ्यावा असं मला वाटलं. घरामधनं पण तुम्हाला यासाठी सगळी साथ मिळाली? हो, माझ्या भाग्याने माझ्या घरातल्या सगळ्यांनी मला ही मोकळीक दिली. खूप मुख्य म्हणजे माझं काम करायला मला वेळ दिला. असं नाही म्हणले की अगं आपल्या घरात ही सत्यनारायणाची पूजा आहे आणि तू कुठे चालली आता शूटिंगला, आणि मग ह्याच्यावरती कडी म्हणून खूप माहितीपट बनवली मी. हो म्हणजे मालतीबाई बेडेकरांवर माहितीपट बनवला, गपुर प्रधानांवर बनवला, मोहन दारियांवर बनवला, या 13 कवींवरती तर बनवलाच, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रभात फिल्म कंपनी जी पुण्याची प्रसिद्ध, त्याच्यावरती मी माहितीपट बनवून 2005 साली आपले भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते मला माझ्या भाग्याने प्रेसिडेंट्स अवॉर्ड म्हणजे राष्ट्रपतीचा पुरस्कार, मला असं अभिमान वाटतोय की एवढं मोठं रजत कमल मला मिळालं. खूप सुंदर. आणि ती माझ्या म्हणजे अब्दुल कलामांच्या हस्ते ते पुस्तक स्वीकारणं आणि त्या सगळ्या भाषेतल्या सगळे माहितीपट आले होते तिथे, पण त्या दिवशीचं भाग्य असं की मराठी माहितीपटाला मला आज मराठी दिनाला सांगितलं पाहिजे. ही खूप माझ्या हातून माझ्या भाषेसाठी अशी महत्वाची गोष्ट झालेली आहे. आता मी त्याचा संबंध इतिहास पण लिहिते प्रभातचा, आणि तो मुख्य म्हणजे इंग्लिश मध्ये माझाच जावई डॉक्टर अजय जोशी त्याचं भाषांतर करतो आहे. अरे वा. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की माझी भाषा मला आवडतेच, पण मी इतर भाषेंचा द्वेष करणार नाही. हे प्रभातचं जर सगळी माहिती इंग्लिशमधून जर जगामध्ये सगळ्यांना उपलब्ध झाली तर ती सुद्धा आपल्या मराठी माणसाला फार अभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. कारण त्या काळामध्ये प्रभातच्या मालकांच्या हाती खूप कमी अशी साधन सामग्री, त्यामध्ये त्यांनी हे विश्वाला दिपवून टाकणाऱ्या ज्या माहितीपट किंवा चित्रपट तयार केले, ज्याच्या जे चित्रपट बघून आमचं मराठी पण आम्ही जोपासलं आमच्या आई वडिलांनी, आणि आम्ही स्वतः पण बघितले. आई मुद्दाम आम्हाला प्रभातचे पिक्चर लावून द्यायची, आणि त्या पिक्चर म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या डोळ्यातनं पाणी आपोआप येतं, म्हणजे त्यांची भाषा अभिनय हे इथे पोहोचणार होतं. अगदी अगदी. तर त्यामुळे असं भरपूर काम झालेलं आहे. सुंदर. मग ह्या पुढचे काही प्लॅन्स? आता ह्या पुढचा प्लॅन म्हणजे मी एक साने गुरुजींवरती स्क्रिप्ट लिहिली. वा वा, सुंदर. त्याचेही प्रयोग सुरू होतील आणि मी मुलांचा वरती आता माझं लक्ष केंद्रित केलं आहे. कारण आपण अशा चर्चा करत बसतो की मराठी भाषा जगेल का मरेल का वगैरे 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 वगैरे, पण माझं असं म्हणणं आहे की आपण व्यवस्थित वयोगटावरती आपलं लक्ष केंद्रित करत नाही आहोत. बरोबर आहे. म्हणजे 50-60 माणसांनी जमून ह्या गंभीर चर्चा करण्यापेक्षा अगदी माझ्या नातवंडांना तर मी जवळ घेऊन मराठी शिकवली, त्याच्यासाठी त्यांना उद्युक्त केलं तर ते मराठीवरती प्रेम करतायत असा माझा अनुभव सांगतो. खूप छान आहे. म्हणजे आधी करावे आणि मग सांगावे असं तुम्ही करतात. शांता शेळक्यांच्या बालकवितांवरती मी एक आली सुट्टी म्हणून कार्यक्रम बसवलाय. अरे वा. आणि तुझा विश्वास बसणार नाही, पण इयत्ता 1 ते 6 ही मुलं कविता पाठ पाऊण तास म्हणतात आणि त्याला मग नृत्याची जोड दिली आहे. वा वा. तर तो कार्यक्रम सध्या पुण्यात खूप गाजतोय.
आम्हालाही बघायला आवडेल. आम्ही म्हणजे आपले प्रेक्षक तुम्हाला मेसेज पण करतील की आम्हाला त्यांना म्हणजे कुठे बघायचं असेल तर ते तुम्हाला जरूर कळवतील की आम्हाला या कार्यक्रम बघायला आवडेल. आणखी ना आता 27 तारखेला म्हणजे आजच मी एक कार्यक्रम पुण्यात करते विद्याभवनला. कुसुमाग्रजांच्या कवितेपासून माझ्या आनंदवय या संस्थेची सुरुवात झाली. त्यांना एक मानवंदना म्हणून कुसुमाग्रज शब्दोत्सव वा असा कार्यक्रम मी करते आणि त्याच कार्यक्रमामध्ये खासदार श्रीयुत श्रीनिवास पाटील साहेब ह्या कुसुमाग्रजांचा 23 मिनिटाचा भाग हे यूट्यूबवर त्या कवी शब्दांचे ईश्वरमध्ये टाकणार आहे. तो सगळ्यांनी बघावं असं मी सगळ्यांनाच विनंती करते. सगळेच भाग चांगले आहेत, तुम्ही बघा. एवढं छान काय काय सांगितलं. म्हणजे मला असं वाटतं की एका ह्याच्यात मराठी म्हणजे मला असं वाटतं आपला जो कोणी भाग बघेल त्याला नक्की असं वाटेल की मराठी विषयी आपण स्वतः काहीतरी करायला हवं. म्हणजे नुसतं आपण दुसऱ्याला सल्ला न देता आपल्याकडनं ते प्रयत्न आपण केले गेले पाहिजेत असा मला ह्याचा सारांश वाटतो. आणखीन एक मानसी तुला सांगायचं म्हणजे दुसऱ्या भाषेतलं ज्ञान आपण आपल्या भाषेत आणलं पाहिजे. म्हणजे कसं? तो पण प्रयत्न मी केला की लंडनचे डॉक्टर एडवर्ड बाक यांनी पुष्पौषधी शोधून काढली, फ्लॉवर रेमेडी शोधून काढली, त्याचा मी अभ्यास केला, त्याचे मी 35 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याचं जे ज्ञान आहे पुष्पौषधीचं फ्लॉवर रेमेडीचं ते मी पुष्पौषधी भाग 1, 2, 3 मध्ये माझी पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या पुष्कळ आवृत्त्या खपलेल्या आहेत. खूप सुंदर. पुष्पौषधी आजच्या काळाची गरज आहे आणि त्याचा सगळा परिचय मी वाचकांना करून दिलेला आहे. तर हे पण प्रयत्न अवेलेबल अवेलेबल आहे म्हणजे ग्रंथालयात म्हणजे कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्ही आणि ते अमेझॉन वरती पण आहे. त्याचं पण इंग्लिश मी करून घेतलं आणि ते पण टाकलेलं आहे अमेझॉन वरती. म्हणजे कोणत्याही भाषेला आपण म्हणतो ना लिमिटेशन नाही आहेत. मराठीत ज्यांना वाचायचं आहे मराठी ते हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा हिंदी नाहीये पण इंग्लिश मध्ये आहे. आणि ते म्हणजे जे आपणासी ठावे ते सकळासी सांगावे या उद्देशाने जे जे मला वाटलं ते मी लिहिलं, ते मी वाचलं आणि त्याच्यावरती बोलले आणि ही पुस्तकं सगळ्यांच्या समोर ठेवली. छान. म्हणजे मला तुमचा प्रवासच खूप छान वाटतोय की पुण्यामधला जन्म मग इंदोरमध्ये लग्न झाल्यावर तुम्ही गेल्यावरती तुम्हाला असं वाटलं की अरे हिंदीत सगळे बोलतायत मी मराठी म्हणजे मराठी विषयीचं प्रेम जागृत झालं आणि मग पुण्यामध्ये तुम्ही बी ए करायला आलं आणि मग PhD केलं ते सुद्धा मराठी साहित्यामध्ये आणि हा सगळा प्रवास म्हणजे एक मला असं वाटतं एक स्वप्न असतं एखाद्या स्त्रीने असं ठरवावं असं आयुष्य तुम्ही जगला आहात. तर जाता जाता आपल्या प्रेक्षक साठी तुम्ही काहीतरी असं छान काय सांगाल, कोणती कविता किंवा कोणता तरी असा पॅरेग्राफ म्हणजे परिच्छेद असं काही तुम्ही म्हणून म्हणजे काय आणि एक त्यांना काहीतरी एक संदेश असं काही तुम्ही द्याल का? एक मी कुसुमाग्रजांच्या 4 ओळी हो आम्हाला आवडतील ऐकायला. की कोणचीही कला कोणचंही लेखन हे आनंदासाठी करा आणि त्याच्यामध्ये कुठे स्पर्धात्मक भाव असा न ठेवता. तर कुसुमाग्रजांनी अशा 4 ओळी लिहिल्या आहेत. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची, म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी केव्हा नव्हती हटून बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही म्हणून नाही खंतही तिला मरावयाची, खंतही तिला नाही मरावयाची. वा किती खूप. विजयासाठी म्हणून तुम्ही काही करू नका. तुमच्या मनाच्या आनंदासाठी इतरांच्या मनाच्या आनंदासाठी कला निर्मिती असते. त्याच्यामध्ये स्पर्धात्मक भाव ठेवण्यापेक्षा आणि जे जन्माला यायचं ते त्याच्या अंदाजाने येऊ देत. ते जन्मासाठी हटून बसलं नाही की मरायची सुद्धा भीती नाही. वा वा असा साधा संदेश. खूप सुंदर माधवी दाई आज तुम्ही इथे आलात म्हणजे एवढा छान संदेश दिलाय. मला आता भगवद्गीता आठवली. भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलंय की तुम्ही फळाची अपेक्षा न करता कोणतंही कर्म करा. माम फलेषु कदाचित. आणि तो मग अशा रूपात आपलं जे कर्म असतं ते आपल्या पाठी उभं राहतं. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगवेगळा असतो. आपण जन्माला येताना आपल्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे ठरवलेल्या असतात. आपल्याला तो संधी अनेक देत असतो. आपण कोणती संधी निवडतो त्यावरनं आपला प्रवास ठरत असतो. आणि म्हणून
त्याच्या जर्नी हे सगळं रुजू आहे. आज तुम्ही इथे आलात, खूप छान वाटलं आणि खूप खूप त्याबद्दल धन्यवाद. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच कायम. तू सुद्धा मला ही खूप मोठी संधी दिली. माझ्यासाठी मोठी संधी आहे की तुमच्यासारख्यांनी आमच्या प्लॅटफॉर्मवर येणं. माधवी, ते आज असं पटकन कोणी येत नाही, ते तुम्ही आलात. आज मी नवीन ह्या सगळ्या फील्डमध्ये, पण तुम्ही मला संधी दिली हे तुमचा मोठेपण आहे. त्यामुळे खूप छान वाटलं. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णार्पणमस्तू. नमस्कार.